मित्रांनो मी लेखक राजेश मेशे परत एकदा ऑनलाईन आलेलो आहे आज आपल्याला स्वरसंधी एकदम भारी स्वरूपात घ्यायचे अशा स्वरूपात तुम्ही स्वरसंधी कधीच केली नसेल झोपीतून जरी उठून विचारलं तरी स्वरसंधीचा कसलाच प्रश्न तुमचा चुकणार नाही एकदम मस्त स्वरूपात आपण स्वर संधि आज घेणार आहोत आणि महत्वाची गोष्ट स्वर संधीचा तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही स्वरसंधीचे भरपूर नियम आहेत तुम्हाला पाठ करायची गरज लागणार नाही आपल्या एकाच तक्त्यामध्ये बघा हे बाजूला तक्ता दिसत आहे एकाच तक्त्यामध्ये सगळं स्वरसंधी तुमचं पाठ होणार आहे कसला पण संधीचा प्रकार असून द्या सोरसंधी कसली असून द्या बघा ती दीर्घत्व असून द्या आदेश असून द्या पूर्वरूप असून द्या पररूप असून द्या काही पण असून द्या स्वर संधीचा एक पण प्रश्न आज चुकणार नाही सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम गोलीगत एकदम कसं गोली तसे स्वरूपात शिकवणार आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या ह्या शॉर्टकट मराठी व्याकरण या पुस्तकात मी टाकलेल्या आहेत सगळ्या गोष्टी या पुस्तकात मी टाकलेलेच आहेत उदाहरणं पण एवढे उदाहरण दिले आहेत मस्त स्वरूपात सगळा अभ्यास होणार आहे त्याच्यामुळे हे शॉर्टकट मराठी व्याकरणचं पुस्तक आजच तुमच्या बाजूच्या बुक सेंटरवर जाऊन खरेदी करा आणि पोलीस भरती मध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवा मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवा आपल्या पुस्तकामधून चला विद्यार्थी मित्रांनो आता सुरुवात करणार आहोत आपण स्वर संधीसाठी सगळे जर रेडी आहात का खूप महत्वाचा चार्ट आहे हा चार्ट फक्त आपल्या फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण या पुस्तकात मिळेल हा तुमच्या कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही फक्त आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात मी स्वतः लेखक राजेश मी स्वतः हा चार्ट बनवलेला आहे हा तक्ता मी स्वतः बनवलेला आहे या एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला सगळं स्वर संधी काय होणार आहे तोंडपाठ होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच जाऊन पुस्तक खरेदी करा तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा एकदम सोप्या होतील बघा सुरुवात करतोय आजच्या लेक्चरला पहि आपण बघितलं होतं स्वरसंधी स्वरसंधीमध्ये काय असतं दोन्ही पण स्वर असतात स्वर प्लस स्वर म्हणजे स्वरसंधी आणि स्वरसंधीचे प्रकार आपण बघितले होते कोणते कोणते दीर्घत्व संधी दीर्घत्व संधी आदेश संधी पूर्वरूप संधी पररूप संधी परत गुणादेश वृद्धादेश आशा एवढ्या बघा डोकं तुमचं पॅक आणि याच्यामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक प्रकारामध्ये भरपूर प्रकारा सारे मध्ये जाऊन अजून नियम आहेत नियम ज वाचून तुम्ही डोक्याचे काय केस घोळून जातील टक्कल पडन तुम्हाला तुमचे फार आयुष्य तुमचं फार हे होऊन परेशान होऊन जाईल तुमचं अरे बाबा एवढा अभ्यास करायचा कसा तर टेन्शन घ्यायचं नाही मराठी व्याकरण एकदम सोपं जर तुम्हाला करून वाचायचं असेल तर फक्त काय करा हे तुम्ही तक्ता बघा एकच तक्त्यामध्ये सगळ्या संधी तुम्हाला तोंडपाठ होतील विद्यार्थी मित्रांनो आता बघा या तक्त्याची जादू तुम्हाला मी आता दाखवणार आहे बघा सगळ्यात अगोदर सुरुवात करत आहे आजच्या लेक्चरला स्वरसंधी स्वर संधी म्हणजेच काय आता तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की सर स्वरसंधी बद्दल अजून माहिती सांगा अजून उदाहरणे घ्या तर त्याचसाठी मी आजचं हे लेक्चर घेतलं आहे संधीचं सगळं आता तुम्हाला मी कव्हर करणार आहे स्वरसंधी म्हणजे काय पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर आणि शेवटच्या शब्दातील पहिला स्वर बघा काय सांगितले तुम्हाला पहिल्या शब्दातील पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर आणि शेवटच्या शब्दातील पहिला स्वर हे जेव्हा एकमेकात मिसळतात एकामध्ये एकामेकामध्ये मिसळतात तेव्हा तेथील असतात तेव्हा तिथे ते स्वरसंधी तयार होते आणि सोपी तुम्हाला सांगितली स्वरसंधी म्हणजेच काय स्वर प्लस स्वर म्हणजेच स्वरसंधी आता बघा स्वर कसे असतात तुम्हाला सगळ्यालाच माहित असत की स्वर काय काय असतात तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही आणि जर तुम्हाला स्वर काय असतात व्यंजन काय असतात कठोर व्यंजन याचं जर लेक्चर पाहायचं असेल ऐकायचं असेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर आम्हाला वर्ण वर्ण काय असतात स्वर काय असतात व्यंजन काय असतात याच्यावर पण एक लेक्चर घ्या एकदम ट्रिक्स नुसार त्याच्या पण ट्रिक्स आहेत आपल्याकडे एकदम मजेशीर स्वरूपात सगळ्या गोष्टी वर्णमाला काय असते वर्ण काय असतात सगळं वरण भात एकदम वरण भात खायचं असेल तुम्हाला वरण भात जर खायचं असेल तर एकदम सांगा की सर त्याच्यावर पण लेक्चर घ्या त्याच्यावर पण आपण लेक्चर घेऊ टेन्शन घेऊ नका बघा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत कोणते सजातीय स्वर विजातीय स्वर स्वरामध्ये दोन प्रकार आहेत स्वरामध्ये पण दोन प्रकार आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सजातीय म्हणजेच काय सजातीय नावातच बघा स म्हणजे जातीय म्हणजे जातीचे एक सारख्या जातीचे एकाच जातीचे एकाच जातीचे जेव्हा स्वर असतात तेव्हाला सजातीय स्वर म्हणतात बघा सजातीय म्हणजेच कसे अ आणि अ अ आणि आ अ आम्ही पण बघा एकसारखं वाटतात तेव्हा त्यांना सजाती म्हणतात बघा दुसरं काय ई दोन्ही पण बघा एकाच जातीचे वाटतात एकाच प्रकारचे वाटतात त्यामुळे त्याला काय म्हणतात सजातीय स्वर उ उ उ उ हे पण बघा तुम्हाला कसे वाटतात एकाच जातीचे म्हणून त्याला काय म्हणतात सजातीय स्वर आता विजातीय सांगतो वि जातीय वि म्हणजेच काय वेगळे आणि जातीय म्हणजेच काय जातीचे वेगळ्या जातीचे एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो विजातीय म्हणजेच काय वेगवेगळ्या जातीचे बघा वेगवेगळ्या जाती कशा लक्षात ठेवायच्या वेगळ्या जातीचे म्हणजे बघा अ अ इ अ बघा वेगवेगळं वाटतं का नाही दू नावातच बघा उच्चार करतानाच बघा अ ई वेगवेगळं वाटते बघा ई उ बघा ई वाटते उ वाटते थोडं वेगवेगळं आहे म्हणून ते काय विजाती आहे उ आ उ आ ऊ वाटते म्हणून काय विजाती जातीची म्हणजे वेगळ्या जातीचे आहेत आणि सजाती बघितले आपण सजाती कसे अ आ अ आ बरोबर एका जातीचे वाटतात ई बरोबर एका जातीचे वाटतात उ उ दोन्ही पण एकाच जातीचे त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात सजातीय स्वर संधी सॉरी सजातीय म्हणतात सजातीय स्वर विजातीय स्वर तुम्हाला हे समजत असेल आणि हे सगळ्याला माहीत असते फक्त तुम्हाला एक उजळणी म्हणून त्या गोष्टी सांगत आहे आता बघा पुढची गोष्ट आहे स्वर संधीचे पुढचा स्वर संधीचा प्रकार आता मी घेत आहे तो म्हणजे कोणता स्वरसंधीचा पहिला प्रकार व बाजूला नोटबुक पेन असेल तर लिहून घ्या आणि सगळ्यांनी आपले शॉर्टकट मराठी व्याकरण हे पुस्तक वाचून घ्या जेव्हा आपलं लेक्चर असतंय त्यावेळेस लेक्चरच्या वेळेस आपलं पुस्तक बाजूला ठेवणं आता उद्यापासून कंपल्सरी असणार आहे उद्यापासून शॉर्टकट मराठी व्याकरण हे पुस्तक बाजूला ठेवायचं आहे मी ज्या दिवशी जे शिकवत आहे ते पुस्तकातून तुम्ही वाचायचं आहे खूप महत्वाचं पुस्तक आहे खूप छान स्वरूपात दिलेलं आहे त्याच्यामुळे मी ज्या वेळेस ज्या वेळेस ती गोष्ट सांगेल त्या त्या गोष्टी तुम्ही त्या पुस्तकात जाऊन अंडरलाईन करायच्या आहेत आपलं शॉर्टकट मराठी व्याकरण हे पुस्तक तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील हे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक उद्यापासून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आपलं पुस्तकाची किंमत पण जास्त नाही एकशे पन्नास मध्ये फक्त एकशे पन्नास मध्ये हे पुस्तक तुम्हाला भेटेल आणि त्याच्यापेक्षा कमी पण स्वरूपात डिस्काउंट मध्ये पण भेटू शकतं बघा आता मी काय सांगणार आहे स्वर संधी संधीचे सगळे प्रकार आता या एकाच तक्त्यानुसार तुम्हाला मी कसं पाठ करायचंय ते दाखवणार आहे सगळ्यांनी बाजूला नोटबुक आणि पेन ठेवायचंय आणि उद्यापासून सगळ्यांनी पुस्तक पुस्तक तुमच्या बाजूला ठेवायचं आहे बघा आता काय सांगत आहे स्वरसंधी स्वरसंधी म्हणजे पहिला प्रकार काय होता दीर्घत्व संधी बाजूला लिहून ठेवा दीर्घत्व संधी आता दीर्घ दीर्घ नावातच हो काय बघा छोटी ट्रिक्स सांगतो ट्रिक्स बाजूला तुम्ही लिहून ठेवायचं दीर्घ म्हणजेच काय दीर्घ म्हणजेच मोठा आपण म्हणत का लहान मोठा लघु गुरु त्याच्यामधला गुरु म्हणजेच काय मोठा असतो म्हणजे दीर्घ असतो दीर्घ स्वरूपात अ आणि आ आ मध्ये काय असतो आ म्हणजे दीर्घ असतो मोठा असतो अ लहान भाऊ असतो आ मोठा भाऊ असतोय लहान मोठा भाऊ समजा अ म्हणजेच काय लहान भाऊ आ म्हणजे मोठा भाऊ ई म्हणजे काय लहान लहान बहीण ई म्हणजे मोठी ई म्हणजेच काय मोठी बहीण अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा लहान मोठं लक्षात ठेवा दीर्घ दीर्घत्व म्हणजेच काय दीर्घ म्हणजेच मोठ आता तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो दोन सजातीय स्वर एकामागे एक येऊन त्या दोघांबद्दल त्या त्याच जातीतील बघा महत्वाची गोष्ट त्याच जातीतील म्हणजे सजातीय त्याच जातीतील एकच दीर्घ म्हणजे त्याचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण तयार होते तेव्हा दीर्घ स्वर तयार होतो या प्रक्रियेला या क्रियेला काय म्हणतात दीर्घत्व स्वर संधी म्हणजे बघा तुम्हाला बाजूला सांगतोय बघा अ आणि अ अ आणि अ आलं बघा त्याच जातीतील अ आणि अ च्या जातीमधला काय मोठा स्वर आहे म्हणजे आ बरोबर बघा आता पुढचं उदाहरण घेत आहे अ आणि आ आलं एकच आलंय काय आले दोन्ही पण एकाच जातीचे म्हणजे स जातीय आले तर त्याच जातीचा का काय होतो दीर्घत्व होतो म्हणजे आ होतो अ प्लस अ आ अशा स्वरूपात दीर्घत्व संधी होत असते बघा त्याचे उदाहरण पण तुम्हाला जर घ्यायचे असेल तर उदाहरण पण घेतो बाजूला उदाहरण पण दिले आहेत पुरुष पुरुष आणि अर्थ पुरुष मध्ये काय आहे बघा पुरुष श मध्ये शेवटचा श शेव मध्ये बघा श मध्ये काय आहे अ आहे अ आणि अर्थ अर्थ मध्ये पण अ आहे म्हणजे अ प्लस अ काय अ प्लस अ म्हणजे दोन्ही पण स्वर आहेत आणि अ प्लस अ आल्यानंतर काय होतंय आ होतो आ होतो याला काय म्हणतात दीर्घत्व म्हणजे त्याच जातीतील मोठा वर्ण तयार होणे मोठा स्वर तयार होणे त्यालाच काय म्हणतात दीर्घत्व दीर्घ म्हणजेच काय मोठा मोठा बहीण आता मोठा भाऊ म्हणजे अ काय आहे अ आणि अ या दोघांपासून काय होतोय कधी पण मोठा भाऊ तयार होतो म्हणजे अ प्लस अ आ होतो आणि अ प्लस आ पण आच होतो आ प्लस अ पण आच होतो आणि आ प्लस आ पण आच होतो म्हणजे यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वेळेस आ तयार होतोय म्हणजे त्यास त्या जातीतल आ तयार होतोय म्हणजे याचा अर्थ असा होतो याला म्हणतात की दीर्घ तयार होणे मोठा तयार होणे आणि याच्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील तर आता विद्यार्थी मित्रांनो हे सगळे नियम तुम्हाला एकाच तक्त्यामध्ये कसे पाठ करायचे बघा हे तर फक्त दीर्घत्व संधी आहे दीर्घत्व संधी परत त्याच्यामध्ये भरपूर सारे बघा ई आहेत उ आहे आदेश संधी आहे गुणादेश आहेत परत अजून काय आहेत गुणादेश आहे यनादेश आहे वृद्धादेश आहेत भरपूर सारे पूर्वरूप संधी आहे पररूप है? या सगळ्या गोष्टी आपल्या या एका चार्ट तुम्हाला पाहायला मिळतील आता सगळे जन रेडी आहात का या चार्ट नुसार तुम्हाला कसा सगळ्या गोष्टी लक्षात येतात ते, ते पाहायच्या आहेत का लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आपण सध्या आता काय बघितलं होतं आपण आ कसा तयार होतो आता आपण बघितला एकच नियम तुम्हाला एक नियम सांगतो आणि तक्त्यामध्ये ते कस उपयोग होत ते सांगतो बघा आपण काय घेतलं अ प्लस अ काय तयार झालाय अ प्लस अ आ, आ तयार झाला बरोबर अ प्लस अ काय तयार झालाय आ तयार झाला आता बघा एका तक्त्यामध्ये तुम्हाला ते पाठ होते बघा अ प्लस अ आ बघा पहिला जो शब्द असतो पहिला शब्द त्याचा शेवटचा काय आहे शेवटी काय त्याच्या अ आहे बरोबर अ आहे आणि शेवटचा शब्द शेवट शब्दामधला पहिला स्वर काय आहे हा असं स्वरूपात घ्या बघा इकडे त्याच्यासव पहिला काय आहे अ आहे म्हणजे अ आहे दुसरा म्हणजे अ प्लस अ काय तयार झालंय आ तयार झालाय बघा एकाच ह्याच्यामध्ये तयार झालाय बघा इथे तुम्हाला काना दिसतोय काना काना म्हणजेच काय असतोय आ असतोय म्हणजे आ तयार झालेला आहे याच्यानुसार तुम्हाला एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तोंडपाठ होणार आहेत बघा आता पुढचा तुम्ही घेतला होता अ प्लस आ अ प्लस आ काय तयार झाला होता आ तयार झाला होता बरोबर आ म्हणजेच काय काना आपण म्हणत नाही काना आलाय आता काना तुम वाटलं तर तुम्हाला एक छोटं उदाहरण घेतोय उदाहरणानुसार तुम्हाला ते समजून येईल बघा अ प्लस आ काय तयार होतोय आ तयार होतोय बघा अ म्हणजेच काय पहिलं अक्षर काय आहे अ आहे आणि पुढचं अक्षर काय आहे आ आहे बरोबर अ प्लस आ अ प्लस आ काय तयार होईल बघा अ प्लस आ कुठं तयार होईल इथे होयलाय बरोबर काय तयार झालाय काना काना म्हणजेच काय आ बरोबर आ तयार झालेला आहे तर बघा तुमचे स्वरसंधी स्वरसंधी सगळ्या गोष्टी एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला तोंडपाठ होणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका हा स्वरसंधीचा एकच तक्ता तुम्ही लक्षात घ्या आणि तो तक्ता पण एवढा सोपा आहे अ अ अ आ ई हा असं एका तक्त्या एका बाजूला मांडून घ्यायचंय अ आ ई असं दुसऱ्या उभ्या आणि आडव्या स्वरूपात मांडून घ्यायचंय आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते लगेच लक्षात येईल तर अशा स्वरूपात एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तोंडपाठ करून देणार आहे बघा आपण पहिला शब्द काय घेतला होता पुढचा घेतला होता पुरुष प्लस अर्थ घेतला होता घेतला मंत्र प्लस आलय मंत्र प्लस आलय मंत्र मध्येच काय आहे अ आहे बघा मंत्र मध्ये त्र मध्ये अ आहे आणि आलय मध्ये काय आहे आ आहे प्लस मंत्र प्लस आलय तयार काय झाले अ प्लस आ आ तयार झाले म्हणजेच मंत्रालय त्रा म्हणजेच काय बघा इथे कानाला काना त्रा त्र काना ला कानालाय त्र काय झालाय आहे त्र ला आहे म्हणजेच हा जो आहे ना तर त्यालाच काय म्हणतात दीर्घत्व दीर्घत्व तयार झालंय म्हणजे पुढचा तयार झालेला आहे आणि आपण हेच काय करणार आहेत आपण आता आपल्या तक्त्यानुसार पाहणार आहेत बघा पहिला आता था तुम्हाला था सांगत आहे काय होतं मंत्र मंत्र प्लस आले बरोबर प्लस आले। बर मंत्र प्लस आलय बरोबर मंत्र प्लस आलय होतंय आता त्र मध्ये काय आहे अ आहे अ म्हणजेच काय आहे पहिल्या पहिल्याच्या मध्ये अ म्हणजेच काय पहिलं आ म्हणजेच काय आलयमधलं पहिलं आ घेतला पण कुठे आलंय हे ते बघा आले बरोबर ह्या सगळ्या ठिकाणी आलय आहे बरोबर ते दोघांच्या मध्ये काय झालं आहे आ तयार झाले बघा इथं काय झालं तयार एक काना तयार झालाय म्हणजे दोघांचा मंत्र प्लस आलय काय झालंय मन त्रा मंत्रा लय म्हणजे मंत्रालय तयार झाले म्हणजे तिथं काना आलाय बघा काना आपल्या शब्दामध्ये पण काना दिसतोय तुम्हाला लगेच तुम्हाला समजून येईल अरे बाबा हा अरे इथं पण काना आलेला आहे काना म्हणजेच काय मंत्रालय म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला एवढे सारे बघा इथे तुम्हाला काय दिसतंय एवढे सारे गोष्टी दिसत आहेत की एवढे सारे तुम्हाला पाठ करावं लागते लक्षात ठेवा लागते पण हे तुम्हाला आता करायची डोक्याला टेन्शन घ्यायची गरज लागणार नाही सगळ्या गोष्टी तुमचा कसला पण प्रश्न पडून द्या स्वर कसला पण प्रश्न पडून द्या तुम्हाला एकाच तक्त्यानुसार एका चार्टनुसार ते तुम्हाला लक्षात येणार आहे बघा आता पुढचा तुम्हाला उदाहरण घेत आहे पुढचं उदाहरण आहे आ प्लस अ प्लस अ त्याच काय होत तयार आज तयार होतोय काय भाषा काय भाषा प्लस अंतर भाषा प्लस अंतर तयार काय झालंय भाषांतर 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 मध्ये शा मध्ये बघा शा शावर अनुसार भा शा म्हणजे इथं काय तयार झाले आ तयार झालाय आ म्हणजेच भाषांतर आ तयार झालाय आणि आ म्हणजेच काय असतो एक काना तयार झालाय काना म्हणजेच काय हा बघा इथे काना तयार झाला अशी एक उभे रेष तयार झालेली आहे त्याला आपण काना म्हणतो तो काना तयार झालेला आहे भाषांतर आता बघा भाषांतर कसं तयार होतंय आपल्या याच्या ट्रिक्स आता आपल्या ह्याच्यानुसार पाहायचं आहे आपण काय बघितलं भाषा भाषा प्लस अंतर भाषा प्लस अंतर काय तयार होतंय भाषा प्लस अंतर आ प्लस आ प्लस काय अ A plus A, 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 आ, आ A, 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 प्लस अ काय तयार होतय आ तयार होतोय बरोबर आ म्हणजेच काय काना तयार होतोय आपल्या बघा एका तक्त्यानुसार तुम्हाला कसं लक्षात येईल आ कुठे बघा या साइडला आहे बरोबर या साइडला काय आहे या साइडला आ आहे या साईडला काय आहे आ तुमच्या आ दिसतोय ते आणि अ कुठे आहे पहिल्याच रखाने मध्ये अ आहे बघा आ प्लस अ तयार काय झालंय तयार काय झालंय काना तयार झालंय बघा काना बरोबर बरोबर काना तयार झालाय आ प्लस अ तर काना काय झालाय काना तयार झालाय म्हणजेच भाषा प्लस अंतर म्हणजेच आ भाषा भाषांतर म्हणजेच आ तयार झालाय काना तयार झालाय तर या स्वरूपात सगळ्या गोष्टी आपल्या एक एकाच तक्त्यानुसार तुम्हाला तोंडपाठ होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात बघा तुम्हाला स्वरसंधीमध्ये भरपूर सारे नियम आहेत भरपूर सारे तक्ते पाठ करावे लागतात भरपूर सारे नियम पाठ करावे लागतात भरपूर साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा लागतात तर ते लक्षात ठेवायची आता गरज लागणार नाही डोक्याला टेन्शन घेऊ नका डोक्याचे केस गळून देऊ नका एकदम गोलीगत अभ्यास करा हसत खेळत अभ्यास करा आणि आपला फक्त एकच तक्ता लक्षात ठेवा एकाच तक्त्यामध्ये एका चार्ट मध्ये तुम्हाला स्वरसंधी एकदम गोलीगत तोंडपाठ होणार आहे कस बुक्की टेंगुळ एकदम मस्त स्वरूपात अभ्यास करा मस्त स्वरूपात अभ्यास करायचंय म्हणून मी लई अड्यावणी करते बरोबर बो आहे का नाही तर अशा स्वरूपात अभ्यास करा खूप छान स्वरूपात अभ्यास होतो विद्यार्थी मित्रांनो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वर संधी तुम्हाला मी सगळंच घेणार आहे टेन्शन घेऊ नका खूप छान छान स्वरूपात मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि महत्वाची गोष्ट एकच सांगत आहे हसत खेळत अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो हसत खेळत अभ्यास करा हसत खेळत अभ्यास केला तर तुम्हाला काय होणार आहे सगळे जास्तीत जास्त प्रश्न सुटणार आहेत आणि प्रश्न सुटल्यानंतर तुम्हाला बरोबर पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहेत हसत खेळत अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा कसा स्मार्ट पद्धतीने बघा आपण काय केले स्वरसंधीचे बाकीचे विद्यार्थी मित्र जे पुस्तक आपले शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक वाचत नसतील ना ते काय करणार आहेत नियम पाठ करत बसणार आहेत काय करणार आहेत स्वरसंधी काय असते व्यंजन संधी काय असते हे काय असते ते काय असते अशा गोष्टी पाठ करत बसतील पण जे आपले शॉर्ट शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक वाचत असतील ना ते हसत एकदम हसत सांगतील अरे बाबा स्वर संधी आपल्या पुस्तकातून वाच शॉर्टकट मराठी व्याकरण मध्ये तुला काहीच अडचण येणार नाही आणि सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा कसा हसत खेळत कसा अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि कसा अभ्यास करा नुसार अशा ट्रिक्स वापरा शॉर्टकट मराठी व्याकरणामध्ये भरपूर ट्रिक्स टाकलेल्या आहेत ट्रिक्स वापरा वापरा आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा तर अशा स्वरूपात अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाच्या गोष्टी सांगत आहे आता पुढची गोष्ट सांगत आहे म्हणजे पुढच्या असे सगळे नियम तुम्हाला मी घेणार आहे आणि तक्त्यामध्ये एकाच तक्त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ होणार आहे आता पुढचा नियम होता पुढचा नियम काय होता आ प्लस आ काय आ प्लस आ, का आ, आ तयार काय झाला आहे वे काय होणार आहे दीर्घत्व दीर्घत्व म्हणजेच मोठा भाऊ आ काय आहे आ प्लस आ दोघ मोठे भाऊज तयार आहेत आणि त्याच्यामध्ये तयार पण काय होईल मोठा भाऊच तयार होईल आहे म्हणजेच आ तयार होईल आ प्लस आ 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 काय म्हणतात आपण आ काय एखादा आपण जर कबूतर असेल त्याला काय म्हणतात आ आ आ आ तर आ आ आ अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा आ आ आ बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा काय आहे कला त्याचं उदाहरण छोट उदाहरण घेतोय बघा कला कला मध्ये काय आहे आय कला प्लस आनंद कला प्लस आनंद तयार काय होते अ आ, आ प्लस आ आ तयार झाला म्हणजेच कला आनंद तयार काय झालाय क आनंद म्हणजेच काय होतंय ते आ तयार झाला आणि एक काय झाला त्याला काना तयार होतोय एक काना तयार होतोय म्हणजेच काय झालंय काना क ला ला का ला काय काना आलेला आहे आणि हा आ, आ म्हणजेच काय आहे काना म्हणजेच आ आहे आता तुम्हाला मी काय करणार आहे ह्याची काय करते तक्त्यामध्ये तुम्हाला सांगतोय कशा तुम्हाला एकाच तक्त्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा लक्षात येतात बघा काय होतं आपलं आ प्लस आ प्लस आ तयार काय होतोय आ तयार होतोय बरोबर आ तयार झाला आता आ कसा तयार झाला आ कुठे बघा आपल्या ह्याच्यामध्ये तक्त्यामध्ये इथे आहे आ परत ह्या तक्त्यामध्ये आहे आ बरोबर आ प्लस आ तयार काय झालाय काना तयार झालाय प्लस आ काना तयार झालाय आपण बघितलं होतं कला प्लस आनंद कला आनंद कला आनंद आ तयार झालाय आणि इथे पण बघा काना तयार झालेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो आपला हा तक्ता किती महत्वाचा आहे आणि तुम्हाला फक्त एकच तक्ता तक्ता दिसत आहे इथे पण असे भरपूर सारे तक्ते आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण या पुस्तकात टाकलेले आहेत एकदा पुस्तक वाचून तर बघा एकदा वाचून तर बघा तुम्हाला नंतर समजेल की अरे बाबा एवढ्या सोप्या पद्धतीने मराठी व्याकरण आपण कधीच केलं नसेल आयुष्यामध्ये हस हसत खेळत मराठी व्याकरण कधी केलंच नसेल अशा स्वरूपात तुम्हाला हे गोष्टी लक्षात येतील आता बघा पुढचा दीर्घ तो संधीतला पुढचा पण हे घेणार आहेत उदाहरण घेणार आहे ते म्हणजे ई e प्लस ई e, ई e प्लस ई e, तयार काय होईल ई e e e, तयार होईल ई प्लस ई तयार काय होईल ई e प्लस ई e, तयार काय होईल विद्यार्थी मित्रांनो ई e तयार होईल उदाहरण काय आहे कवी प्लस इंद्र म्हणजेच काय कवींद्र तयार काय झाला ई e, आणि ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये पण वृद्धादेश म्हणजे मोठी मोठी ही तयार झाली काय झाली मोठी ही तयार झालेली आहे म्हणजे छोटी बहीण छोटी ई आणि मोठी ई तयार काय झालेली आहे स छोटी ई आणि छोटीच ई तयार काय झाली मोठी ई छोटी ई मोठी ई तयार काय झाली मोठीच ई तयार झाली आहे छोटी ई सॉरी मोठी ई छोटी ई तयार काय झाले मोठीच ई म्हणजे प्रत्येक वेळेस मोठा भाऊ मोठा बहीणच तयार होईल आणि घरात पण बघा कोणाची दादागिरी चालत असते मोठ्या बहिणीची दादागिरी चालते मोठ्या भावाची दादागिरी चालते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस स्वर संधीमध्ये प्रत्येक वेळेस सजाती स्वर संधीमध्ये प्रत्येक वेळेस काय होत असते मोठ्या भावाचा मोठ्या बहिणीचाच हक्क असतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस तयार काय होईल मोठच तयार होईल अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता तुम्हाला परीक्षेत प्रश्न पडला कवी प्लस इंद्र तुम्हाला लगेच लक्षात येईल हा कवी म्हणजेच काय छोटी ई आणि इंद्र छोटीच ई म्हणजेच काय आणि आपल्याला माहिती आहे सजाती स्वर आले की काय होत मोठी ई तयार होते म्हणजे मोठी बहीण तयार होते म्हणजेच कविंद्र कविंद्र नावात काय बघा की कविंद्र दुसरी वेलंटी दुसरी वेलंटी काय तयार होईल दुसरी वेलंटी तयार होईल बरोबर विद्यार्थी मित्रांनो तयार काय होईल कवींद्र दुसरी वेलंटी तयार होत आहे म्हणजेच काय होते कविंद्र अशा स्वरूपात तुम्ही ते थे लक्षात ठेवू शकता आता बघा तुम्हाला याची काय तक्त्यानुसार आता था गोष्ट सांगतो कशा स्वरूपात तुम्ही ते थे लक्षात ठेवू शकता बघा पहिली ई काय आले पहिली ई पुढे काय आले दुस पहिलीच ई आली आहे ई प्लस ई तयार काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो काय तयार होईल दुसरी ई आपण पण बघितलं ना कविंद्र कविंद्रेमध्ये काय आलं दुसरी ई आली होती दुसरी वेलंटी आली होती आणि तयार काय व्हायले दुसरी वेलंटी दुसरी वेलंटी म्हणजे दुसरी ई मोठी बही बघा एकाच तक्त्यामध्ये तुम्हाला सगळं तोंड पाठ होणार आहे कस गोलीगत एकदम गोलीगत अभ्यास करा आणि तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स मिळतील बघा पुढचा नियम सांगत आहे पुढचा नियम सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा नियम काय आहे छोटी ई मोठी ई तयार काय होईल मोठी ई तयार होईल परी प्लस इक्षण परी प्लस इक्षण तयार काय होईल परीक्षण इथे पण दुसरी वेलंटी तयार होईल वे बरोबर परीक्षण दुसरी वेलंटी तयार होत आहे आणि दुसरी वेलंटी तयार होते बघा आपल्या ट्रिक्स नुसार आपल्या तक्त्यानुसार पण कसं होतंय बघा आता गोलीगत एकदम पहिली ई काय पहिली ई दुसरी ई तयार काय होईल दुसरी ई म्हणजे दुसरी एलआी दुसरी एलआी तयार होईल का नाही बरोबर का नाही आपला एकच तक्ता हा एकच तक्ता लक्षात ठेवा तुम्हाला गोलीगत सगळे सोरसंधी एकदम गोलीगत तोंडपाठ होईल विद्यार्थी मित्रांनो आता बघा पुढचा पुढचा मी एक्झाम्पल घेत आहे पुढचं एक्झाम्पल काय होतं पुढचं एक्झाम्पल ई प्लस ई तयार काय होईल मोठी बहीण मोठी बहीण प्लस छोटी बहीण तयार काय होईल मोठीच बहीण तयार होईल म्हणजेच काय तयार होईल ई तयार होईल आता उदाहरण काय आहे मही प्लस इंद्र मही प्लस इंद्र काय होईल महीतलं दुसरी वेलांटी आहे महिला आणि इंद्र काय इंद्र मध्ये ई आहे म्हणजेच महिंद्र 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 मध्ये बघा हिला काय झाली दुसरी वेलांटी तयार झाली ही म्हणजेच काय दुसरी वेलांटी आणि याच्यानुसार तुम्ही बघितलं सजाती स्वर एकत्र आले की काय होत आहे दीर्घत्व होत आहे म्हणजे म्हणजे काय होते मोठी बहीण तयार होते आणि मोठी ई तयार झालेली आहे काय बघितलं आपण मही प्लस इंद्र महिंद्र बरोबर आता बघा आपल्या तक्त्यानुसार कसं लक्षात ठेवायचं बघा मही मही प्लस इंद्र बरोबर आता दुसरी वेलांटी होती बरोबर दुसरी वेलांटी मही प्लस इंद्र अशा स्वरूपात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात काय आपण उदाहरण काय घेतो बघा तुम्ही अजून एकदा परत एकदा दाखवतो पहिली सॉरी दुसरी ई आणि छोटी ई तयार काय होईल मोठी ई बघा उदाहरण तुम्हाला आता दा दाखवत आहे मोठी ई बरोबर वर, मोठी ई प्लस छोटी ई तयार काय होईल बघा दुसरी वेलांटी महिंद्र म ही इंद्र महिंद्र दुसरी व्हॅलांटी तयार होईल की नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या तक्त्यानुसार पण काय तयार होईल दुसरीच व्हॅलांटी तयार होईल तर अशा स्वरूपात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवू शकता आता पुढची बघा दोन्ही पण मोठ्याच बहिणी आहेत E प्लस E प्लस ई तयार काय होईल मोठी E, म्हणजे मोठी बहीण तयार झालेली आहे पार्वती पार्वती प्लस ईश पार्वती प्लस ईश काय होते पार्व तीश पार्व तीश दुसरीच वेलंटी तयार होईल ई प्लस ई काय होते दुसरीच वेलंटी मही प्लस ईश मही प्लस ईश तयार काय होईल महिश दुसरीच वेलंटी तयार झालेली आहे आपल्या तक्त्यानुसार तुम्हाला दाखवतो तक्त्यानुसार पण ह्या गोष्टी लगेच तुम्हाला समजतील दुसरी वेलंटी दुसरी ई मोठी ई प्लस मोठी ई तयार काय झाली दुसरी वेलंटी म्हणजेच काय तयार झालेलं आहे दुसरी वेलंटी तयार झालेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ई प्लस ई काय होते मोठी तयार होते ई प्लस ई आली की मोठी तयार होते अशा स्वरूपात ते तुम्ही लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्या या सगळ्या गोष्टी आपल्या शॉर्टकट मराठी व्याकरण या पुस्तकात टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन ते बाजारात खरेदी करा पुस्तक जर वाच तुम्हाला तुम जर वाटलं अरे बाबा ह्या पुस्तकातून जर पैकीच्या पैकी मार्क्स पडत असतील तर पुस्तक खरेदी करायला काय हरकत आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय देणारे फ्री ऑफ कॉस्टमध्ये टाकत आहे आणि उद्यापासून लेक्चर जर ऐकायचं असेल तर लेक्चरच्या बाजूला तुम्ही पुस्तक पण घेऊन बसा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी आणखी पण समजून येतील आणखी पण तुमचा सराव होईल त्याच्यामुळे ज्यावेळेस लेक्चर होईल लेक्चरच्या वेळेस बाजूला आपलं शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक घेऊन कसा तुम्हाला खूप छान स्वरूपात खूप स्वरसंधी संधी एकाच तुम्हाला मी पाठ करून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घेणार आहे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आणखी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर या विद्यार्थी त्या विद्यार्थी मित्रांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं नाव आणि जिल्हा मला पाठवायचं आहे आणि आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहे ते बाजारात सर्व बुक सेंटरवर उपलब्ध आहेत सर्व बुक सेंटरवर आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल शॉर्ट ट्रिक्स इतिहास शॉर्टकट मराठी व्याकरण शॉर्ट ट्रिक्स भारतो जगाचा भूगोल पोलिस भरतीसाठी तुम्हाला हे तीन पुस्तकं लागतील कोणते कोणते शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल शॉर्ट ट्रिक्स इतिहास आणि शॉर्टकट मराठी व्याकरण हे पुस्तकं तुम्हाला पोलीस भरती सरळ सेवेसाठी अतिशय महत्वाचे आहेत तुम्हाला पैकीच्या पैकी जीएस मध्ये बघा जीएस मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर आपले हे पुस्तक नक्कीच खरेदी करा जीएस मध्ये महाराष्ट्राचं भूगोल असेल भारताचं भूगोल असेल इतिहास असेल सगळे आपल्या शॉर्ट ट्रिक्स मध्ये टाकलेले आहेत आणि तुम्हाला एकदा पुस्तक वाचलं तर आयुष्यात कधीच विसरणार नाहीत आणि मराठी व्याकरण भारता सॉरी मराठी व्याकरण भूगोल इतिहास असे अवघड अवघड विषय तुम्हाला पैकी पैकी देऊन जातील भूगोलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडले इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडले मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडले पोलीस भरतीचे चान्सेस तुमचे फ्युचर ब्राईट होणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होणार आहेत पैकीच्या पैकी मार्क्स पडले की तुम्हाला गोलीगत पोस्ट मिळणार आहेत आणि पुढच्या वेळेस पोलीस भरतीमध्ये तुम्हाला काय होणार आहे पोस्ट मिळणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा पास होताल त्यावेळेस तुम्ही मला व्हॉट्सअपवर मला मेसेज सांगायचा आहे सर आम्ही परीक्षा पास झालो आहोत आणि आम्हाला काय झालंय तुम्हाला त्यावेळेस मला खूप अभिमान वाटणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लेक्चरची फीस मी तुम्हाला घेणार नाही लेक्चरची फीस गुरुदक्षिणा एकच असणार आहे तुमच्याकडे गुरुदक्षिणा एकच मागणार आहे ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पोस्ट निघतील तुमची जेव्हा पोलीस भरती निघेल सरळ सेवा निघेल एम पी सी निघेल त्यावेळेस फक्त मला एकच गोष्ट द्या त्यावेळेस फक्त तुम्ही मला एकदा फोन करा आणि सांगा सर मी परीक्षा पास झालोय मी पोस्ट मिळवले आहे आणि त्यावेळेस माझी गुरुदक्षिणा ती स्वरूपात गुरुदक्षिणा मिळेल तुमच्या पोस्ट मिळवणे हेच माझं एक ध्येय असणार आहे आणि तीच माझी गुरुदक्षिणा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात अभ्यास करा हसत खेळत अभ्यास करा तुम्हाला खूप सोऱ्या साऱ्या शुभेच्छा ज्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अभ्यास करत राहा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करत जा टेन्शन घेऊ नका रोहिदास चौंदे सर पण आहे त्यांना पण कॉन्टॅक्ट करा सर पण खूप छान स्वरूपात माहिती देतात त्यांना पण त्यांचे पण लेक्चर तुम्ही नियमित ऐकत जा त्याच्यामुळे रोहिदास चौंदे सरांचे पण खूप छान छान लेक्चर असतात ते पण पाहत जा माझे पण लेक्चर तुम्ही पाहत जा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर डायरेक्ट टेन्शन घेत जाऊ नका आणि यावेळेस तुमची पोस्ट निघायलाच पाहिजे आणि आपले शॉर्ट ट्रिकचे पुस्तक नक्कीच जाऊन खरेदी करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्ही वाचून बघता थांबू नका तुमच्या मित्रांना पण नक्की सांगा की आमचे राजेश मेशे सरांचे सर खूप छान स्वरूपात सरांनी पुस्तकं लिहिली आहे तुम्ही पण वाचून बघा तुमच्या मित्रांना पण नक्कीच सांगा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथेच थांबणार आहोत उद्या परत संध्याकाळी उद्या परत संध्याकाळी आपण भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ही व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतर सुद्धा ते येत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू